नमस्कार मित्रमैत्रिणींनो माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अधिक महिन्यात जावयाला वाण का दिलं जातं आणि चांदीचीच भेटवस्तू देण्याचे महत्त्व ते का काय आहे ते आणि तेहत्तीस ही संख्या अधिक महिन्यात का महत्त्वाची आहे ते यावर्षी अधिक महिना आला असून अठरा जुलैपासून अधिक महिना सुरू होत आहे अधिक महिन्यात दानधर्माला जसे महत्त्व आहे तसे जावायला वाण देण्यालाही महत्त्व आहे महाराष्ट्रात अधिक मासाला धोंड्याचा महिना या नावाने ओळखला जातो हिंदू धर्मात अधिक मास अतिशय पवित्र मानला जातो नवीन लग्न झालेल्या जोडप्यांसाठी हा महिना सर्वाधिक खास असतो सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा महिना म्हणजे जावयाचे लाड करण्याचा महिना असतो जाणून घेऊया अधिक महिन्यात जावयासाठी इतका का खास असतो या महिन्यात सासूरवाशिणीचे आई वडील जावयाला घरी बोलवून त्यांना रिससर गंध वगैरे लावून ओवाळतात पंचपक्वानाने त्यांचा मानपान केला जातो जावयाला अधिक मासात वान दिलं जातं हिंदू धर्मात मुलगी जावयाला लक्ष्मीनारायणाचा जोडा मांडला जातो म्हणून जावयाला तुपात तळलेले तेहतीस पटीचे अनाशे देतात एका चांदीच्या अथवा तांब्याच्या तामणात अनाशे ठेवून त्यावर तांब्याचा दिवा ठेवून तो लावून जावायला देतात अनाशेऐवजी तुम्ही बत्तासे मैसूरपाक जसे जाळीदार पदार्थ असतात तेही तुम्ही देऊ शकता पण ती तेहतीच्या संख्येने असावे या महिन्यात नारळ सुपारी फळे यासारख्याही वस्तूचे तेहतीसच्या पटीने दान देतात तेहतीस ही संख्या का महत्वाची आहे याबद्दल आज आपण बोलूया वरिष्ठ सिद्धांताप्रमाणे अधिक महिना हा बत्तीस महिने सोळा दिवस आणि आठ तासानंतर म्हणजेच सुमारे तेहतीस महिन्यानंतर येतो या तेहतीस महिन्यासाठी म्हणून तेहतीस वस्तूचे दान केले जाते याचा उल्लेख अनेकदा तीस तीन असा केला जातो कारण पूर्ण महिना हा तीसच दिवसाचा असतो त्यामुळे एकदा नेम व्रत दिवसातून एकदाच करणार असाल तर शेवटचे तीन दिवस ते तुम्हाला दोनदा करावे लागतील म्हणजेच तेहतीस पूर्ण होतात तसंच तेहत्तीस ही संख्या अधिक मासामध्ये मा खूप महत्त्वाची आहे तेहतीस कोटी देव असल्याने तेहत्तीस ही संख्या महत्त्वाची आहे आपण जावयाला चांदीचंच वाण का देतो ते आज आपण जाणून घेऊया लक्ष्मी मातेला चांदी अतिशय प्रिय आहे त्यामुळे जावयाला चांदीचीच भेटवस्तू दिली जातात धार्मिक दृष्टिकोनातून चांदी हा अत्यंत पवित्र आणि सात्विक धातू मानला जातो मान्यतेनुसार चांदीची उत्पत्ती भगवान शंकराच्या डोळ्यातून झाली आहे अशी मान्यता आहे चांदीचा संबंध प्रेमाचा कारक शुक्र धनाचा आणि मानाचा कारक चंद्राशी आहे असे म्हटले जाते चांदी शरीरातली पाणी आणि घटक नियंत्रित करते याचसोबत शरीरातील समस्या दूर करण्यासाठी याचा उपयोग होतो मुला मुलीचं आयुष्य सुखी राहण्यासाठी अधिक महिन्यात जावयाला चांदीची वे भे, भेटवस्तू दिली जाते देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी दीपदानाला महत्त्व आहे यामुळे चांदीचे निरांजन नक्की द्या जावयाला दिल्यामुळे तुम्हाला लक्ष्मी आणि भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळतो तेव्हा तुम्ही चांदीचं निरांजन जावयाला देतात तेव्हा तुमच्यावरही यम श शनी राहू आणि केतू ग्रहाचे वाईट परिणामही कमी होतात असे सांगितले जातात हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा थँक्यू थेंक थँक्स फॉर वॉचिंग